आता एक ब्रेकिंग बातमी समोर येते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीनही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनासमोर माघार घेतली. आता या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही तोडगा काढणार का असा सवाल उपस्थित केला जातोय. मुख्यमंत्री मन मोठं कधी करणार, त्यांच्या प्रश्नावर तोडगा कधी काढणार असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत उपस्थित केलाय. एकीकडे सुरू असलेलं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आणि सरकारनं उगारलेला बडगा यामुळे एसटी कर्मचारी आणि कुटुंबीय कात्रीत सापडलेत. या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून अश्रू देखील अनावर झालेत. तर जोवर आमची विलीनीकरणाची मागणी मान्य होत नाही तोवर आम्ही मागे हटणार नाही असा इशाराच एसटी कर्मचाऱ्यांनी दिलाय. याविषयी एसटी कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी. शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं त्याला यश मिळत आहे. तुम्हाला आता आंदोलनाला 11 दिवस झालेत, एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या त्यागाला जागून जरी कायदे चुकीचे असले बरोबर असले तरी सुद्धा पाठीमागं घेण्याचं धाडस दाखवलं आणि आंदोलनाचा मान राखला. त्याच पद्धतीनं आमच्या परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी गेले 10 ते 12 दिवस झालं इथं आणि 21 दिवस झाले राज्यामध्ये 248 डेपो बंद आहेत. ह्या स्त्रियांचा महिलांचा सन्मान राखावा. आज मुलं बाळं लहान घेऊन उन्हा पावसात त्या इथं उभा आहेत आणि आमची एकच मागणी आहे पहिल्यापासून की एसटी महामंडळाचं विलीनीकरण झालं पाहिजे. इथं कंटिन्यू आंदोलन करतोय. आमचे लहान लहान मुले त्यांना सोडून आम्ही इथं मैदानावर हजर आहे. काही महिला आमच्या घरी जाऊन घरची परिस्थिती बघून परत आलेले आहेत. तरी या सरकारला आमची अवस्था म्हणजे का असं आमच्याकडून काय अंत पाहिजे, त्यांना आम्हाला आक्रमक होताना पाहिजे का, म्हणजे तुमच्या मनात काय आहे. आमची एकच मागणी विलीनीकरणाची, आम्ही दुसरं काही मागत नाही. शासनात विलीनीकरण करा, त्यांच्याप्रमाणे वेतन आणि भत्ते द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. फक्त ब्रिटिश शासन आहे, दुसरं काही नाही. त्यांना अजिबात म्हणजे क्यू नाही कर्मचाऱ्यांची. तुम्ही इतरांना सगळं देताय ना, मग आम्हाला काय नाही. कॅमेरामन निलेश सुशांत सावंत, साम टीव्ही, मुंबई.